देवठाण गावामध्ये बिबट्याची दहशत चांगलीच रंगली होती. गोडके शहरामधील शिवाजी लखनऊ यांच्या शेतामध्ये 20 जानेवारी रोजी नरभक्षक बिबट्याने त्यांच्या गोठ्यातून एक मोठी कालवट मारली आणि मग तो बिबट्या रोजच येऊ लागला. पिंजरा लावण्याची मागणी केली तर शिवाजी बोडके यांनी पिंजरा लावण्यासाठी अर्ज केला आहे. तात्काळ वनपाल देवरे भाऊसाहेब यांनी बोडके यांच्या शेतामध्ये पिंजरा लावून पिंजऱ्यामध्ये खाद्य ठेवले आणि त्याच दिवशी सायंकाळी 11 वाजता बिबट्या खाद्याच्या शोधामध्ये येत असताना पिंजऱ्यामध्ये अडकलाय आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यासाठी वनपाल देवरे भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी सुनील गोसावी, एकनाथ पथवे, श्याम पथवे यांनी मुलाचे सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण शेळके यांनी मुलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यावेळी भरत सहाणे, किसन काकड, सुभाष सहाणे, सचिन बोडके उपस्थित होते. जनमत मराठी न्यूज करता सुनील चंद्रभान काकड. जबाबदारी न्याय हक्काची.